एडवाइस करू शकता जस्ट फॉर कन्फर्मेशन. एका साइडची ट्यूब ब्लॉक आहे, दुसऱ्या साइडची ट्यूब नॉर्मल आहे, दे कॅन हॅव अ नॉर्मल प्रेग्नन्सी बिकॉज वन साइड ओपन ऑर पेटेंट ट्यूब इज ऑल्सो इनफ फॉर फर्टिलिटी. तर दोन्ही साइडचा ब्लॉक असेल तर नक्कीच मात्र तुम्हाला ओपन करावं लागतील किंवा त्याचं नेमकं कॉज काय बघावं लागेल. त्याच्यानंतर येतं की युटर अनोमली असेल तर पुन्हा तुम्हाला हिस्टोस्कोपी करावं लागेल कारण ते कन्फर्म करण्यासाठी. पुन्हा एकदा सांगतोय की HSG इज नॉट अ गोल्ड स्टँडर्ड डायग्नोस्टिक टेस्ट फॉर डिटेक्टिंग द युटराइन अनोमली. युटराइन अनोमली म्हणजे युनिकॉर्नियल, बायकॉर्नियल, डायडेल्फस किंवा सेपरेट युटर्स, ह्याच्यासाठी तुम्हाला हिस्टोस्कोपी लागेल, लॅप्रोस्कोपी लागेल किंवा 3D स्कॅन लागेल. पण ट्यूबल पेटेन्सीसाठी नक्कीच चांगली टेस्ट आहे, तुम्ही करू शकता. पण पेशंटला पेन होतं त्याच्यामुळे तुम्हाला ह्याचा दुसरा काय टेस्ट तुम्ही करू शकता, तर ह्याच्या दुसरी टेस्ट आहे की सलाइन सोनोग्राफी. सलाइन सोनोग्राफी म्हणजे काय, ह्याच्या नावानंतर एक लक्षात आलं की दिस इज अ सोनोग्राफी. तर ही TVS स्कॅन केला जातो, सोनोग्राफी केली जाते. सोनोग्राफी करत असताना आता हे युट्रस असं राहणार आहे, पेशंटला लिथोटोमी पोझिशन मध्ये झोपवलं जातं, ट्रान्स वजनल स्कॅन केला जातो आणि स्कॅन करत असताना एक बारीक कॅथेटर आत सोडला जातं आणि बलून इन्फ्लेट, त्याला बलून असतो, बलून इन्फ्लेट केला जातो. जसं की समजा पोलीस कॅथेटर आहे, 5 किंवा 7 फ्रेंच कॅथेटर आहे, पोलीस कॅथेटर आहे, याच्यातून तुम्ही डाय टाकलाय आणि हे युट्रस आहे, ठीक आहे. तर डाय टाक, तुम्ही सलाइन टाकलं, याच्यात डाय टाकत नाही आपण, सलाइन टाकतो किंवा काही डाय पण अवेलेबल आहेत पण आपण सलाइन टाकतो. सलाइन टाकल्यानंतर हे सलाइन इकडून जाईल आणि कलर डॉप्लर मध्ये तुम्हाला फ्लो दिसेल. ज्यावेळेस तुम्ही आता हे 3 ml ने सलाइन ने हे बलून इन्फ्लेट करतो, ज्यावेळेस आता ह्याचं ऍक्च्युअल व्हॉल्यूम जे आहे युट्रस 3 ते 4 ml असतं, त्यावेळेस तुम्ही 3 ml सलाइन टाकून बलून इन्फ्लेट करता. कारण फोलीचा 2 एंड असतात, एका एंड मधून तुम्ही बलून इन्फ्लेट करा, दुसऱ्या एंड मधून सलाइन टाका. जे सलाइन जाईल ते हे ब्लॉक झालं आता, हे सलाइन इकडे येणार नाहीये, हे सलाइन इथून आत जाईल. जसं आत जाईल ते तसं या साईडला ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला कलर डॉप्लर मध्ये सोनोग्राफी मध्ये दिसेल फ्लो आलेला. तर ही ट्यूब ओपन आहे, ही ट्यूब ओपन आहे, हे डायग्नोसिस झालं, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बाकी ट्यूब दिसणार नाहीये, जशी HSG मध्ये ट्यूब दिसते तशी ह्याच्यामध्ये ट्यूब दिसणार नाहीये, फक्त स्पिलच दिसेल, ठीक आहे. पण सलाइन सोनोग्राफीचा फायदा असा आहे की सलाइन सोनोग्राफी मध्ये ज्यावेळेस ट्यूबल पेटेन्सी आपण चेक करून झाली, त्यावेळेस हे डिफ्लेट ज्यावेळेस करतो त्यावेळेस हे सगळं सलाइन असतं इथे, आणि ज्यावेळेस फ्ल्युइड असतं त्यावेळेस आपण युट्राइन इंट्राकॅव्हिटरी काही लिजन्स आहेत ते आपण चांगले डिटेक्ट करू शकतो, जसं की पॉलिप असतं किंवा फायब्रॉइड असेल, इंट्राकॅव्हिटरी पॉलिप फायब्रॉइड, ठीक आहे. ज्यावेळेस सलाइन आपण हे बलून इन्फ्लेट करून बाहेर काढतो त्यावेळेस ज्यावेळेस स्कॅन चालूच असतो ट्रान्सवजनल, त्यावेळेस जर पॉलिप असेल तर खूप चांगला दिसेल, एखादा फायब्रॉइड असेल तो चांगला दिसेल, अनोमली असेल ते पण चांगलं दिसू शकतं. एवढ्या गोष्टी आपण सलाइन सोनोग्राफी मध्ये बघू शकतो. सलाइन सोनोग्राफी फायद्याची काय, कारण पेन कमी आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि साधी प्रोसिजर आहे, कॉस्ट पण कमी जाईल. सोनोग्राफीच करायची, फक्त आपल्याला हे कॅथेटरचा कॉस्ट लागतो, तो पोलीस कॅथेटर 5 फ्रेंच कॅथेटर इज नॉट दॅट मच कॉस्टली. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. सलाइन सोनोग्राफीचं इंडिकेशन पण तेच, सलाइन सोनोग्राफी जी आहे ती पण इन्फर्टिलिटीच्या केसेस मध्ये केली जाते, पण मोस्ट कॉमनली रादर दॅन डिटेक्टिंग द ट्यूबल पेटन्सी इंट्रा कॅव्हिटेटरी म्हणजे युट्रसच्या आतमध्ये जे काही पॉली फायब्रॉइड किंवा इंडोमेट्रियल हायपरप्लाजिया अशा काही ज्या गोष्टी असतात ह्या डिटेक्ट करण्यासाठी सलाइन सोनोग्राफी चांगली आहे. पण ट्यूबल पेटन्सी साठी बेस्ट आताही म्हणता येईल HSG आहे. या सगळ्या करण्याचा टाइम आहे लग्नाला 2 ते 3 वर्षाच्या मध्ये, 3 वर्षाच्या नंतरही 4-5 वर्ष झाले आणि तरी आपण HSG करतो तर नाही करायला पाहिजे, कारण 3 वर्षाचा पुढे वेळ झाला असेल, मोर दॅन 3 इयर्स, तर डायग्नोस्टिक हिस्टोलॅप्रोस्कोपी इज द बेस्ट. कारण त्या केसेसमध्ये तुम्हाला हिस्टोस्कोपी करून आतून जो काही प्रॉब्लेम आहे तो पूर्ण चांगला कळेल, तुम्हाला ट्यूब चांगल्या दिसतील, तुम्हाला ओलेटरी पॅटर्न कसा आहे तो कळेल, म्हणजे ओरीज कशा आहेत ते कळेल, PCOD आहे, बल्की आहे किंवा नॉर्मल ओरीज आहेत ते कळेल. त्याच्यामुळे मोर दॅन 3 इयर्स असेल, 4 इयर्स असेल तर डायग्नोस्टिक हिस्टोलॅप्रोस्कोपी शुड बी डन. आता बऱ्याच वेळेस आपण बघतो की एकदा HSG केलंय आणि पुन्हा 4 वर्षाची ट्रीटमेंट घेतली पुन्हा प्रेग्नन्सी राहिलीच नाही आणि पुन्हा HSG केली जाते. जनरली अशा रिपीटेड HSG करून फायदा काही होणार नाही, कारण HSG इज अ प्रायमरी डायग्नोस्टिक टेस्ट, नॉट अ हायर लेवल ऑफ मोडॅलिटी ऑफ डायग्नोस्टिक टेस्ट. का, कारण ते फक्त तुम्हाला ट्यूबचीच माहिती सांगणार आहे. लग्नाला 4-5 वर्ष झाले असेल तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण बघणे, युट्राइन फॅक्टर बघणे, पेरिटोनियल फॅक्टर बघणे, अजून दुसरं काय आहे का कुठे हेटरोसल्फिंग्स आहे का, ते बाकी सगळ्याच गोष्टी बघणे, त्या गोष्टीसाठी हिस्टोलॅप्रोस्कोपी इज द बेस्ट ट्रीटमेंट, दॅट इज अ गोल्ड स्टँडर्ड. पण एखादी HSG झालाय, त्याच्यात ब्लॉक दाखवलाय आणि त्याच्यानंतर रिपीटेड HSG करून तो ब्लॉक उघडणार नाहीये, जनरली HSG ही एकदाच करायची वेळ. हा, तर आता सेकंड इन्फर्टिलिटी असेल, म्हणजे लग्नाला 10 वर्ष झालेत आणि एक पहिला इश्यू आहे 5 वर्षाचा, त्याच्यानंतर 5 वर्षात राहिलेलं नाहीये आणि पहिलं सेक्शन झालेलं असेल, त्या केसेसमध्ये चान्सेस असू शकतात की प्रिव्हियस सर्जरीमुळे ट्यूबला डॅमेज झाले असतील,
किंवा ट्यूबल ब्लॉक झाला असेल, काहीतरी झालं असेल, त्या केसेसमध्ये तुम्ही एचएसजी अडवाईज करू शकता. ठीक आहे, कारण मध्ये ट्रीटमेंटच घेतलेली नसेल तर. पण आता 5 वर्षाचा सेकंड इनफर्टिलिटीचा गॅप पडला, पेशंटने ट्रीटमेंट घेतली आणि तरी पण नाही राहिलं, तर तुम्ही एचएसजी पेक्षा पुन्हा डायग्नोस्टिक हिस्टोलॅपोस्कोपी अडवाईज करू शकता. हा, आता ह्याच्यानंतर की पेशंटला स्पॉन्टेनियस अबॉर्शन झालं, 3-4 महिन्यापूर्वीच एक अबॉर्शन झालं, अबॉर्शन झाल्याचा अर्थ आहे की आता ही ट्यूब्स आहेत, पेशंटला हिस्ट्री अबॉर्शनची हिस्ट्री आहे, एचएसजीची गरज आहे का तर नाही, का कारण ट्यूबल पेटन्सी चेक झाली आहे, इथून ओसाइड निघालाय तो आत आला, तेव्हाच तर एक फर्टिलायझेशन झालं, तेव्हाच तर इथं इम्प्लांटेशन झालंय, तर हे चेक करायची गरज नाही, कारण ऑलरेडी सी कन्सिव्ह म्हणजे ती प्रेग्नन्सी राहिलेली तिला, त्याच्यामुळे ट्यूबल पेटन्सी ऑटोमॅटिकली चेक झाली, त्या केसेसमध्ये एचएसजी पण करायची गरज नाही, कारण ते डिटेक्ट झालंय की ट्यूब ओपन आहे तिच्या, तेव्हाच तर प्रेग्नन्सी राहिली. त्याच्यामुळे एसएसजी करत असताना तुम्हाला लक्षात ठेवायचं की लग्नाला 2-3 वर्ष झाले असतील, प्रायमरी इन्फर्टिलिटी आहे, सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे एक मुलं आहे पण त्याच्यानंतर राहिलेलं नाहीये, किंवा काही डाऊट आहे तुम्हाला की ट्यूबल ब्लॉकेज असू शकतं, इन्फेक्शन असू शकतं, किंवा अडेजेस म्हणून ट्यूब ब्लॉक झालेला असू शकतं, त्या केसेसमध्ये एचएसजी अडवाईज करा. रिपीटेड एचएसजी करायची गरज नाहीये, एचएसजीचं टायमिंग काय तो सांगितलेला आहे, आणि त्याला अल्टरनेटिव्ह सलाइन सोनोग्राफी जी बऱ्यापैकी पेनलेस प्रोसिजर आहे, आणि तुम्हाला बऱ्यापैकी युट्राइन काही फॅक्टर्स आहेत त्याची पण माहिती सांगते. एचएसजी मध्ये युट्राइन फॅक्टर्स बद्दल एवढं नाही कळणार, त्यासाठी तुम्हाला हिस्टोलॅपोस्कोपी सगळ्यात बेस्ट आहे.